नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत मस्त रवाळ असे बेसनाचे लाडू. चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. या बेसनाच्या लाडूसाठी इथे मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे. इथे मी रेडीमेड बेसन वापरते आहे मार्केटचं, पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही डाळ थोडीशी भाजून घेऊन जाडसर दळून आणून तेही वापरू शकता. अर्धा किलो बेसनसाठी इथे मी घेतली आहे 200 ग्रॅम साखर, 225 ग्रॅम मी तूप घेतलं आहे. या 200 ml कपने मी 1 कप भरून एवढं तूप घेतलं आहे आणि अजून आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तूप लागणार आहे. 1 TSP जायफळ पावडर, 2 TSP वेलची पावडर आणि इथे मी काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत लाडूच्या वरून लावण्यासाठी. इथे एका जाड बॉटमच्या पॅनमध्ये आपण जे बेसन घेतलं होतं ते मी काढून घेते. मी यामध्ये काही तूप वगैरे ॲड केलेलं नाही आहे. आता 6 ते 7 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन असंच तूप न टाकता कंटिन्यू मिक्स करत छान भाजून घ्यायचं आहे. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता बघा, 6 ते 7 मिनटं मी बेसन नुसतंच परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण जे तूप घेतलं होतं त्यामधील 4 चमचे तूप मी यामध्ये ॲड करते. आता हे जे ॲड केलेलं तूप आहे बेसनासोबत छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता अजून 6 ते 7 मिनटं मी हे छान असंच मिक्स करून घेते. स्टेप बाय स्टेप तूप ॲड केल्यामुळे बेसनही छान एकदम लवकर भाजलं जातं आणि याच्या अचानक खूप साऱ्या गुठळ्या होत नाहीत. आता हे 7 ते 8 मिनटं मी छान परतून घेतलं आहे. यामध्ये मी आता अजून 4 ते 5 टेबलस्पून एवढं तूप टाकते. आता एवढं तूप ॲड केल्यानंतर अजून 2 ते 3 टेबलस्पून एवढं तूप यामध्ये शिल्लक आहे. हे तूप ॲड केल्यानंतर छान अगदी मिक्स करून घ्यायचं या बेसनासोबत. तूप बेसनामध्ये मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीच्या जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता बघा, 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि हे जे बेसन आहे ते अगदी छान परतलं जात आहे. आता 7 ते 8 मिनटानंतर पुन्हा यामध्ये मी जे उरलेलं तूप आहे ते सगळं ॲड करते. आता मी घेतलेल्या सगळ्या तुपापैकी हे सर्व मी इथे वापरलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे. आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं. आता या तुपासोबत जे बेसन आहे ते मी 10 मिनटं छान परतून घेतलं आहे. आता तुम्ही या बेसनाचं टेक्स्चर पाहू शकता. बेसनाने सर्व तूप शोषून घेतलेलं आहे. आता जसजसं बेसन भाजलं जाईल तसतसं बेसन जे आहे तूप सोडायला पुन्हा सुरुवात करतं, म्हणजे हे बॅटर जे आहे थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होते. बघा, अजून 10 मिनटं मी हे छान परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे बेसन छान आपलं भाजलं जातं आहे. आता 70% हे रेडी आहे, झालेलं आहे भाजून. आता यामध्ये मी अजून 1 ते 2 टेबलस्पून एवढं तूप ॲड करणार आहे. हे तूप ॲड करून झाल्यावर पुन्हा याला आपल्याला 10 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. हे लाडू बनायला टोटल 35 ते 40 मिनटं लागतातच. आता एवढं तूप टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतल्यावर तरीही तुम्हाला हे बेसन खूप ड्राय वाटत असेल किंवा हाताला खूप परतताना जड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 चमचा तूप ॲड करू शकता. आता तुम्ही पाहू शकता हे छान एकदम परतलं जात आहे मस्त. हे बेसन आपल्याला लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे. थोडंसं जरी कच्चट राहिलं तर हे लाडू आहे ते घशाला चिकटतात खातेवेळी. आता तुम्ही पाहू शकता की ते छान अगदी परफेक्ट असं हे बेसन आपलं भाजलं जात आहे. हे बेसन जे आहे अति पातळ होणार नाही आहे कारण यामध्ये आपण एकदम प्रमाणामध्ये तूप वापरलं आहे. छान परतून झाल्यावर तुम्ही पाहू शकता आता या बेसनाला मस्त गोल्डन कलर आलेला आहे. इथे एका वाटीमध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी घेतलं आहे. बेसन चांगलं भाजलं गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे, पाणी हातामध्ये घेऊन पाण्याचा हपका आपल्याला या बेसनावर मारायचा आहे आणि लगेच कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आहे. आता हे बेसन 7 ते 8 मिनटं परतून यावर आपण जे पाणी मारलं आहे ते छान सुकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता ही प्रोसिजर केल्यामुळे
बेसनाला जे आहे रवा टेक्स्चर येतं, लाडू छान बनतात. तुम्ही पाहू शकता या बेसनाचं टेक्स्चर आता किती रवा झालाय. आता छान मी हे बेसन परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता वेलची पावडर ॲड करते. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते जायफळ पावडर. आता या कढईमध्येच मी हे छान मिक्स करून घेते. असं केल्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ पावडर सर्व बेसनाला व्यवस्थित एकसारखी लागली जाते, मिक्स होते. वेलची पावडर आणि जायफळ पावडर दोन्हीही मी या मिश्रणामध्ये एक मिनिटभर परतून घेतलं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं हे लाडवाचं जे मिश्रण आहे परफेक्ट याचा गोळा तयार झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तयार लाडूचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊन याला आपल्याला थोडंसं पसरून ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता हे भाजून घेतलेलं बेसन जे आहे पूर्ण थंड झालेलं आहे. यामध्ये मी आता जी आपण पिठी साखर घेतली होती ती ॲड करते. आता भाजून घेतलेलं बेसन आणि पिठी साखर छान एकजीव करून घ्यायची. आता हे मी एका स्पॅच्युलाने मिक्स करून घेते. हाताने मिक्स करून घेतलं तर काय होतं, हाताच्या गरमीमुळे जे तूप आहे मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि हे बॅटर जे आहे पातळ व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही चमच्याने हे मिक्स करून घ्या. भाजून घेतलेलं बेसन आणि पिठी साखर मिक्स केल्यावर हे जे मिश्रण आहे तुम्हाला खूप पातळ वाटत असेल तर तुम्ही हे 3 ते 4 मिनटं फ्रीजमध्ये किंवा 2 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवू शकता. आणि याचे लाडू बनल्यावर नंतर ते काही फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही, ते छान सेट होतात. आता ज्या आकाराचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत तेवढ्या हातामध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि गोल गोल फिरवत आपल्याला अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता यावर मी एक हा काजूचा तुकडा लावते. याऐवजी तुम्ही मनुका किंवा बदामही वापरू शकता. आता मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते. हे जे लाडूचं मिश्रण आहे हातामध्ये जास्त वेळ घुळवायचं नाही, कारण हाताच्या गरमीमुळे तूप जे आहे मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि हे जे मिश्रण आहे पातळ पातळ होत जातं, लाडूचा आकार बदलतो. जर तुम्हाला पूर्ण तूप वापरायचं नसेल तर तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध डालडाही यामध्ये वापरू शकता. आता हे आपले लाडू तयार आहेत. तुम्ही पाहू शकता या लाडूचं टेक्स्चर किती मस्त, आपले परफेक्ट असे हे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वाव, बघा किती मस्त रवाळ असा आपला हा बेसनाचा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रसमलाई, काला जामून आणि वेगवेगळ्या फराळाच्या रेसिपीही माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही ट्राय करू शकता. आणि पुढे मी तुमच्यासाठी अजून व्हेज नॉनव्हेज अशा भरपूर रेसिपीज घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.